महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये भीमा नदीच्या तीरावर वसलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर। चला तर मग आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या भगवान शंकरांचं, देवाधिदेव महादेव भोलेनाथांचं। भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भगवान शिवशंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे। हे शिव मंदिर पुणे जिल्ह्यातील भोरगिरी गावामध्ये स्थित आहे। हे मंदिर भीमा नदीवर असल्यामुळे या मंदिराला भीमाशंकर मंदिर असं पण म्हटलं जातं। भीमा आणि कृष्णा नदीच्या संगमाच्या जवळच असणारे हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर एकदम शांत आणि रमणीय आहे। 18व्या शतकामध्ये महाराष्ट्रातील पेशवे शासनकर्त्यांद्वारे या भीमाशंकर मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे। भगवान शिवशंकरांच्या इतर ज्योतिर्लिंगाप्रमाणे भीमाशंकर ज्योतिर्लिंग सुद्धा एकादशी ते अमावस्येपर्यंत येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते। भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीनं जय्यत तयारी सुरू केली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये येथे आमदार महेशदादा लांडगे आणि सुरेश भोर यांनी या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलंय। दरम्यान भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थानचे पुरोहित आशिष कोडलीकर यांनी C24 तासशी बोलताना भीमाशंकर यांची कथा आणि महत्त्व स्पष्ट केलंय। नमस्कार, मी आशिष कोडलीकर, मी भीमाशंकर मंदिराचा पुजारी म्हणून इथे काम करतो। तुम्हाला थोडक्यात भीमाशंकरची कथा सांगतो। या ठिकाणी त्रेता युगामध्ये त्रिपुरासूर नावाचा राक्षस होता, दैत्य होता। तो या इथे बसून शिवाजी शंकराची तपस्या करत होता, भक्ती करत होता। एक दिवस शंकर त्याच्या तपस्याला त्याच्या भक्तीला प्रसन्न झाले। शंकर त्रिपुरासुराला म्हणे, त्रिपुरासूर म्हणजे तो तिन्ही लोकाचा राजा होता, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, म्हणून त्याला त्रिपुरासूर म्हणत होते। शंकर त्रिपुरासुराला म्हणाले, मी तुझ्या सेवेला तुझ्या भक्तीला प्रसन्न झालेलो आहे, तुला माझ्याकडून काय वर मागायचं असेल तर तू मागू शकतोस। तर त्रिपुरासूर म्हणा शंकराला म्हणाला की माझ्याकडे धनधान्य संपत्ती सगळे, तुम्हाला मला वरदानच द्यायचं असेल तर तुम्ही मला अमरपदाचं वरदान देऊ शकता, त्यामध्ये आम्हाला मला जगामध्ये कोणीही मारणार नाही। शंकर म्हणाले, तसं होणार नाही, तू त्या जन्म घेतला आहे त्याला मृत्यूलोक असं म्हणतात, या जन्मामध्ये ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळच आहे, तरी पण मी तू माझी भक्ती केलेली आहेस, माझी सेवा केलेली आहेस, मी तुला असं वरदान देतो की तुला नरनारी कोणी पण मारू शकणार नाही, नरनारी कोणी मारू शकणार। त्याला समजलं की बाकी आम्हाला जगामध्ये कोणी मारू शकणार नाही, त्याच्यामधली राक्षसी वृत्ती जागृत झाली। सगळ्या ऋषीमुनी यांना कष्ट द्यायला लागला, त्यांच्या यज्ञामध्ये जो अडचणी आणायला लागला। तर सगळे ऋषीगण सगळे शंकराकडे गेले। शंकराला त्यांनी सगळ्या ऋषीमुनींनी शंकराला विनंती केली की तुम्ही जे शंकर त्रिपुरासुराला आता अमरपदाचं वरदान दिलेलं आहे तो सगळे वाईट कामं करतोय, काही चांगलं काम करत नाही आहे, तर तुम्ही त्याचा काहीतरी दुसरा रूप घेऊन बंदोबस्त करा। तर या ठिकाणी शंकराने कमळाच्या फुलांनी पार्वती माताची पूजा केली। कमळाच्या फुलामधनं पार्वती माता प्रकट झाली, म्हणून या ठिकाणी त्याला पार्वतीला कमलजा माता असं म्हणतात। आणि या ठिकाणी शंकराने अर्धनारी नटेश्वर, अर्धा भाग पार्वतीचा अर्धा भाग शंकर असा असं भीम म्हणजे मोठं रूप धारण करून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचा या ठिकाणी संहार केलेला आहे, त्याला इथे मारलेलं आहे, त्याला भीमरूपात मारलं, म्हणून याला भीमाशंकर असं नाव पडलं। साईडला तुम्ही बघाल, इकडे कुंड आहे, ते भीमानाचं एक उगमस्थान आहे, जे पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी म्हणतात त्या भीमानाचं उगमस्थान इथे आहे, भीमानदी आणि शंकर भगवान, म्हणून याला भीमाशंकर असं म्हणतात। उत्सव प्रसंगी प्रशासन आणि देवस्थानकडनं पुरवण्यात आलेल्या सुविधांविषयी देवस्थानचे पुरोहित प्रसाद गवांदे यांनी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, मी श्री क्षेत्र भीमाशंकर याच्याचे पुरोहित प्रसाद मधुकर गवांदे। आपण सगळ्यांना सांगू इच्छितो, भीमाशंकर हे श्री क्षेत्र भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं। त्या ठिकाणी शिवरात्रीसाठी त्या ठिकाणी देवस्थानतर्फे प्रशासनातर्फे जे काही सुविधा केलेली आहे त्या सुविधेमध्ये एसटी स्टँडपासून बॅरिकेटिंग लावलेले आहे, कुठल्याही भक्ताला कुठलाही त्रास होऊ नये त्याच्यासाठी पाण्याची सुविधा नळ पाणी योजना केलेली आहे। त्यानंतर एसटी स्टँडपासून 5 किलोमीटर गाडी पार्किंग केलेली आहे, तिथून कोणालाही चालत न येण्यासाठी एसटी प्रशासनातर्फे छोट्या मिनी बसेस ठेवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या वतीने
देवस्थानच्या आजूबाजूला बॅरिगेटिंग करून पोलीस स्टेशन पोलिसांची क्षमता वाढवून पोलीस स्टेशनचे जागा केलेली आहे. पोलिसांसाठी प्रत्येक नाक्यावरती बॅरिगेटिंग करून त्या ठिकाणी त्यांना स्टेज दिलेला आहे. कुठले अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता श्री क्षेत्र विमाशंकर संस्थांनी घेतलेली आहे. तेव्हा या महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगातील निसर्गरम्य वातावरणातील श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन तुम्ही आणि आम्ही पण धन्य झालो. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असे भीमाशंकर येथे महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात येथे आयोजन करण्यात आलेलं असून आतापासूनच भाविक भक्त येथे गर्दी करताना दिसत आहे. खूप लांब लांबून भाविक भक्त इथं दर्शनासाठी येत आहे. मी मोहसिन काठेवाडी सह नंदकुमार बोराडे, सी 24 तास, भीमाशंकर.